हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली तुमचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्याच्या आधीचा हळदीकुंकूच्या ब्लॉगला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलात. व्ह्यूज 1000+ व्ह्यूज झाले त्या ब्लॉगचे, आणि थँक्यू सो मच त्यासाठी. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आता खूप सारे नवीन मेंबर्स पण ॲड झालेत आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये. तर जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आज आहे सॅटरडे आणि इतका वेळ मिळत नाही ऑफिस वगैरे असतं त्याच्यामुळे. तर आता आम्ही डीमार्टला चाललो आणि मग आज डीमार्टचे शॉपिंग किंवा काही नवीन गोष्टी जर डीमार्टमध्ये आल्या असतील तर त्या सगळ्या तुम्हाला दाखवेन, आणि काय काय खरेदी केली आहे मी डीमार्टमधून तर ते पण तुम्हाला दाखवेन. तर स्टे ट्यून्ड. तर आता आम्ही बसनी डीमार्टला चाललो आहे, आणि कारण ऑटो पिकअप होत नव्हतं ओला आणि उबरवरती, तर हे 0 रुपीजचं तिकीट घेऊन आता डीमार्टला चाललो आहे. कारण कर्नाटकामध्ये बसचं तिकीट फ्री आहे वुमनसाठी, तसं माहितीच असेल. आणि आज सॅटरडे म्हणजे ऑफकोर्स डीमार्टला खूप गर्दी असेल, हे पार्किंग केलेल्या गाड्यांवरूनच तुम्हाला समजलं असेल की किती जास्त गर्दी आहे ते. तर इकडून आता आम्ही ट्रॉली घेतली आणि आत गेलो. आतमध्ये पण खूपच जास्त गर्दी होती. सामान शॉपिंग करून आल्यावरचा हा एक छोटासा क्लिप आहे. तर आता आम्ही ऑटो करून घरी जातोय, कारण खूप जास्त सामान होतं त्यामुळे कॅरी करायला डिफिकल्ट झालं असतं. तर पुढचा व्लॉग आता घरी जाऊन कंटिन्यू. हाय ऑल, तर आज आहे संडेचं आफ्टरनून तुम्ही म्हणू शकता, आणि काल मी डीमार्टला गेलेले. तर हाय ऑल, तर आज आहे संडेची आफ्टरनून म्हणजे दुपारचे 12 वाजले, आणि काल आम्ही डीमार्टला जाऊन आलो. आणि डीमार्टला जाऊन आल्यानंतर माझे थोडे फ्रेंड्स आलेले, परत सिनियर्स आलेले घरी, कारण वीकेंड होता त्यामुळे. तर मग काल तरी मला व्लॉग कंटिन्यू करता आला नाही, आणि जे डीमार्टमधून सामान वगैरे मी घेऊन आले, थोडे ऑर्गनायझर्स वगैरे पण घेऊन आले, तर ते सगळं मी तुमच्याशी शेअर करणार. पण त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे संडे स्पेशल लंचसाठी आज मासे आहेत, तर मासे घेऊन आलो आहे मी आता जाऊन. आणि त्याच्यानंतर प्रॉन्स पण आणलेले आहेत. तर आता मी हे बनवून घेणार आणि माशांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर 2-3 रेसिपीज मी बघितलीत यूट्यूबवरती, तर त्याचाच रेफरन्स घेऊन मी हे करणार आहे. आणि कसं होईल टेस्ट वगैरे तर मी तुम्हाला सांगेनच. तर तुमच्या घरी आज संडे स्पेशल काय आहे हे नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. तर आता मी 8 बांगडे आहेत, तर त्याच्यासाठी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं, त्यानंतर काळी मिरी घेतलेली आहे, आणि त्याचबरोबर घेतलेल्या आहेत थोड्या मिरच्या, लसूण आणि आलं. तर ह्याची आता मी पेस्ट करून घेणार आणि मग दाखवते तुम्हाला. मसाला मी तुम्हाला दाखवला, तर तो मी आता हा मिक्सीमधून घालून घेतला. तर ते वाटण करून घेते त्याचं. आणि कोथिंबीर जास्त वापरली, कारण मी कोणताही आर्टिफिशियल ग्रीन कलर वापरत नाही आहे यासाठी, तर त्यासाठी कोथिंबीर जास्त वापरली आहे. आणि त्याचा फ्लेवर पण खूप छान आहे. तर आता त्याची पेस्ट करून घेते. पेस्ट करून रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि किती छान कलर आला आहे कोथिंबीरचा. तर इकडे मासे स्वच्छ धुवून घेतलेत मी. तर आता ह्याला ही पूर्ण पेस्ट लावून घेणार. आणि मग कॉर्नफ्लॉवर पण घेतलाय. कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ, जेणेकरून थोडीशी अशी क्रिस्पी लेअर येईल त्याच्यावरती. तर मी आता ही पेस्ट पूर्ण अशी लावून घेते. इकडे मासे मस्त फ्राय करून रेडी आहेत, आणि इकडे आहे मासे प्रेमी. सेलाला मासे आमच्या खूप आवडतात. सिट सिट. इकडे आता प्रॉन्स फ्रायला ठेवले, छान असे मॅरिनेट पण झालेत ते. आम्ही डीमार्टला जाऊन आलो आणि थोडं जेवण वगैरे केलो, थोडं रिलॅक्स झालो. आणि मग मी आता तुम्हाला दाखवते की काय काय घेऊन आले ते मी डीमार्टमधून. क्लोथिंगचे जे असतात व्हरायटीज डीमार्टमध्ये किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी, तर त्या तुमच्याशी शेअर करेन. आणखी जर तुम्हाला महिन्याभराचा बाजार किंवा डीमार्टमध्ये आपण बचत कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ करेन इन फ्युचर. पण आत्ता मी तुम्हाला जे काही फक्त म्हणजे ऑर्गनायझर्स किंवा किचनमध्ये लागणाऱ्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा हॉल दे. तर एवढा असा ट्रे भरलाय माझ्याकडे, तुम्ही बघू शकता सामानाचा. तर सुरू करूया एक एक गोष्टी दाखवायला. तर फर्स्ट थिंग,
मला खूप जास्त आवडली म्हणजे हा डब्यांचा सेट आहे, खूप छान आहे. म्हणजे वेगळ्या स्पेशली ह्याच्यामध्ये ना वेगळ्या वेगळ्या आकारचे डबे आहेत. म्हणजे हे दोन असे चपटे आहेत आणि त्यानंतर हे चार वेगळ्या साईजचे डबे आहेत. तर हे किचनमध्ये खूप यूज होईल, काय पण मला स्टोरेज करायचं असेल किंवा काहीतरी स्नॅक्स वगैरे करून ठेवायचं असतील किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे पण हे डबे छान यूज होते. आणि कलर पण मला खूपच जास्त आवडला, पर्पल कलर आहे. आणि हे फक्त 99 आहे, ह्याची सेलिंग प्राईस आहे 290, पण ऑफरमध्ये हे मला फक्त 99 मिळालं. जर तुम्ही आता डीमार्टला गेला तर इट्स अ गुड चॉईस टू पिक. त्यानंतर सेकंड थिंग इज हे कंटेनर्स पाहिजे होते मला असे, म्हणजे काचेचे छोटे, जेणेकरून मी मसाले ठेवायला मला किचनमध्ये यूज होईल आणि एअर टाईट हवं होतं, कारण मग मसाले खराब नाही होत किंवा पावडर वगैरे मसाल्याचे खराब नाही होत. तर हे खूप छान आहे, असं एअर टाईट कंटेनर आहे आणि फक्त 19 रुपयाला मिळालं मला हे. आणि मला खूप आवडलं, म्हणजे ह्याचा शेप वगैरे खूपच सुंदर आहे. तर मी अशा 12 घेतले आणि ऑनलाईन चेक केलेलं मी हे मिशो आणि ॲमेझॉनवरती, तर 350-330 रेंज, 350 मोस्टली, तर त्या रेंजमध्ये होतं. पण हे 19 रुपीजला कमीमध्ये आणि आपण बघून सुद्धा घेऊ शकतो, तर छान वाटले मला हे. तर मी हे 12 सेट घेतले. तर त्यानंतर मी घेतला हा एक मसाल्याचा डबा आहे, तर मला खूप आवडला हा डबा. आणि यात गोल नाही आहे जसे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असते तसं, तर असे आहेत कंपार्टमेंट्स, म्हणजे कंपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये परत एक डबा आहे. त्याचबरोबर इथे एक स्पून पण दिला आहे त्यांनी. ह्याचं पण ओरिजिनल प्राईस 245 होतं, पण ऑफरमध्ये मला हे 99 पडलेलं आहे. त्याचबरोबर कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. त्यानंतर हे ओरल बीच्या ब्रशचं सेट आहे, फाईट ब्रशचं सेट, आणि हे खूप छान आहे. म्हणजे ब्रिसल्स खूप सॉफ्ट आहे त्याचे. तर हा ऑफरमध्ये हे 150 आहे पॅकेट, पण 120 होतं प्लस डीमार्टचं डिस्काउंट. तर असं हे 5 ब्रशचं सेट घेतलेलं आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग किंवा घरी पण जर कोणी आलं तर हे बरं होतं यूज करायला. त्यानंतर हा एक ट्रे घेतलेला आहे मी, तर हा पण मला 99 पडला आणि मला कलर पण खूप आवडला, व्हाईट कलर आहे, छान आहे, स्टडी आहे. तर मे बी ते मसाल्याचे जे डबे घेतलेत मी काचेचे, तर ते ठेवायला मी हे यूज करेन आणि मग दाखवेनच तुम्हाला. तर कसा वाटला हा डीमार्टचा हॉल छोटासा हे मला नक्की सांगा. त्याचबरोबर माशांची रेसिपी कशी वाटली हेही सांगा. आणखी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हिडिओज बघायला आवडतील तर तेही मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी तसे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन. 2-3 व्हिडिओज माझ्या सबस्क्रायबर्सनी मला सजेस्ट केलेले आहेत, तर फॉर शुअर मी त्याच्यावरती काम करेन. ते व्हिडिओज लवकरच तुमच्या भेटीला येतील. आणि त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटेन अशाच नवीन नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय.